नमस्कार, या आज माझ्या घरी या तुम्ही। आज आहे लक्ष्मी पूजन आणि लक्ष्मी पूजनची मी तयारी केलेली, सगळं लक्ष्मी पूजनाची माझी पूजा झाली आणि मग नंतर म्हटलं की आता तुमच्यासाठी मी माझे लक्ष्मी पूजनाचे जे मी सगळं सजावट केलेली आहे ते तुमच्या बरोबर मी आता शेअर करते आणि त्यानिमित्ताने म्हटलं आपली एक घरातली आपण जरा हॉलमध्ये पण आपण दाखवावं की आपण काय काय करतोय आणि या तुम्ही, मी सगळं एक एक सांगते। हे बघा, इथे मी असं गंगाळं ठेवलेलं आहे, त्याच्यामध्ये फुलं ठेवली आहेत आणि छान असं डेकोरेशन केलेलं आहे। आज लक्ष्मी पूजनाच्या दिवशी जेव्हा आपली लक्ष्मी घरात येईल तेव्हा त्यांना प्रसन्न वाटण्यासाठी मी एक छोटासा प्रयत्न केलेला आहे आणि इथे छान असं सजावट। हा गणपती सुद्धा मी बनवलेला आहे गेल्या वर्षी आणि हा ह्या वर्षी गणपती बनवलेला आणि ह्या पणत्यांना मी असं साईडला असे हे दोन पॉम्पॉम असतात ते दोन कलरचे हे करून इथे लावलेले आहे आणि ही बॉटल आहे, हिला सुद्धा न्यूज पेपर असं लावून त्याच्यावर असं चित्र काढलेलं आहे आणि असंच काही ना काही माझं चाललेलं असतं। इथे सुद्धा बघा हे सगळ्या ह्याच्या बॉटल्स आहेत, सॉसची बॉटल, ह्या छान याला डेकोरेट केलेलं आहे आणि हा स्टोन आहे, स्टोनला पण छान असं डेकोरेट कलर करून आणि याचं मी सगळं माझ्या याच्यामध्ये दिलेलं आहे। छान अशा पणत्या आणि इथे क्लॉथ पॉट आणि आता इथे मी पूजा केलेली आहे। मी पूजा कशी केलेली, कारण पूजा करण्याची वेगवेगळी पद्धत आहे, प्रत्येकाची प्रत्येक जण आपापल्या याच्याप्रमाणे पूजा करत असतो, थोडासा बदल असेलही पण मला जसं वाटलं तसं मी थोडस जरा सजवून वगैरे असं केलेली आहे पूजा, तर तुम्हाला दाखवते। इथे मी छान अशी रांगोळी काढलेली आहे आणि ओम आणि स्वस्तिक हे आपल्या रांगोळीमध्ये पाहिजेत म्हणून ओम आणि स्वस्तिक काढले, फुलं एक ठेवलेली आहे आणि इथे आपले धन धान्य सगळं असं फळ आणि लक्ष्मीच्या रूपामध्ये मी हा असा कलश मांडलेला आहे। दिवाळीचा फराळ आणि इकडे आहे माझं किचन, पण किचन आता काय खूप दिवस फराळ चालू होता आणि स्वयंपाक फराळ, त्यामुळे थोडस किचन, आता किचन टूर मी तुम्हाला नंतर देणार आहे आणि आज पण दिवसभर पूर्ण स्वयंपाक केला, पुरणपोळीचा नैवेद्य केला होता आणि आता संध्याकाळची ही पूजा झालेली आहे आणि खूप प्रसन्न वातावरण आहे म्हणूनच म्हटलं की आता हे सगळं तुमच्या बरोबर शेअर करावं। प्रत्येकाची पूजा करण्याची पद्धत वेगवेगळी असते, मनोभावे जर पूजा केली तर देवी नक्कीच प्रसन्न होते, म्हणजे काही गोष्टी पाहिजेत काही नाही, जे आपल्याकडे जे आहे त्याच्यामध्येही आपण त्या तऱ्हेने पूजा केली। आता हे आहेत माझे मिस्टर, नमस्कार तुम्हा सगळ्यांना दीपावलीच्या अनेक अनेक शुभेच्छा, तुमच्या कुटुंबियांना, तुम्हाला सगळ्यांना हा दिवाळी सण आनंदात आणि भरभराटीचा जावा, हीच माझ्याकडनं तुम्हाला शुभेच्छा।
धन्यवाद. दिवाळी येणार. दिवाळीसाठी आपण काय काय करायचं नियोजन आपण महिना महिना अगोदर करून ठेवतो, आणि दिवाळी यायच्या अगोदर आपली घरामधली सगळी साफसफाई असते, सगळं घर स्वच्छ करतो, याद्या करतो आपण की आपण यावर्षी काय पदार्थ करायचा, पदार्थ कोणकोणते करायचे, कसे करायचे, त्याचे आपल्या वेध लागतात. आणि मग नंतर जेव्हा आपण फराळ करायला घेतो तो फराळ एकदम उत्तम करण्यासाठी आपण त्याच्यामध्ये पूर्ण जान टाकतो, म्हणजे आपण पूर्ण मनोभावे तो पदार्थ करतो. आणि पदार्थामध्ये काय होतं, अचूक प्रमाण असेल आणि व्यवस्थित करण्याचं अचूक प्रमाणानुसार आपण केला तो पदार्थ फसत नाही. आणि जरी फसला पदार्थ तरी थोडंफार आपण त्याच्यामध्ये थोडंसं स्वतःचंही डोकं चालवून इनोव्हेशन करू शकतो. काही ते काही ना काही होतच असतं. आणि जेव्हा दिवाळीमध्ये आल्यानंतर तो फराळ सगळ्यांनाच झालेला फराळ सगळ्या इतरांबरोबर खायला जी मजा असते तो सगळा थकवा तो सगळा क्षीण कुठेही निघून जातो. म्हणून दिवाळ सण असाच असतो. आणि या दिवाळीमध्ये तुम्ही सगळेजणं अशीच मजा करा, धमाल करा, फराळ खा आणि थोडंसं डायटिंग वगैरे वेगळं बाजूला ठेवा. दिवाळी असली की खूप थंडी असते, थंडी असल्यानंतर आपण तळलेलं तुपातले वगैरे पदार्थ खायला काय हरकत आहे. आता मी हा छोटासा ब्लॉग केलेला आहे कारण सकाळपासून पूर्ण पूजा करायची होती, पुरणपोळीचा नैवेद्य केला, तो नैवेद्य दाखवला, मग नंतर संध्याकाळी आम्ही ऑफिसमध्ये गेलो, तिथे माझ्या मिस्टरांच्या ऑफिसमध्ये गेलो, तिथे पूजा केली आणि तिथे आल्यानंतर लगेच घरी पूजा केली. त्यामुळे खूप थकायला झालं, दगदग होते, पण पूजा केल्यानंतर सगळं प्रसन्न वातावरण आणि सगळं मनही प्रसन्न होतं आणि पुन्हा नवीन ऊर्जा मिळते. तर हा छोटासा ब्लॉग होता आणि त्यानिमित्ताने तुम्ही सगळेजण माझ्या घरी आलात आणि पुन्हा मी माझ्या पूर्ण घराची होम टूर दाखवणार आहे. तर नक्की लवकरच मी घराची होम टूरसुद्धा दाखवणार आहे, तर तुम्ही नक्की बघा. आणि हा पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांना दिवाळीच्या आणि लक्ष्मीपूजनाच्या खूप खूप शुभेच्छा. तुम्हाला हा ब्लॉग जर आवडला असेल तर इतरांना शेअर करा, लाईक करा, कमेंट्स करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपले धन्यवाद.